सध्या जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरिता देशभरातून भाविक जमले आहेत. एकीकडं नैसर्गिक संकट आणि दुसरीकडं दहशतवादाच्या छायेत पार पडणाऱ्या या यात्रेकरिता शिवशंकराचे भक्त वर्षानुवर्ष इथं गर्दीच करताना दिसत आहेत. काय आहे या यात्रेचं वैशिष्ट्य? पाहुयात लोकवृत्ताचा हा स्पेशल रिपोर्ट. बम बम भोले असा नारा लावत अशक्य प्राय असा हा बर्फाच्छादित हिमालयातून प्रवास करताना या यात्रेकरूंच्या रोमारोमात उत्साह संचारतो. आणि हा अंगावर काटा आणणारा दरी खोऱ्यातला जीवघेणा प्रवासही हे यात्रेकरू सहज करून अमरनाथचं दर्शन घेतात. एरवी आपण फक्त याची वर्णन ऐकतो आणि टीव्हीवरून येणाऱ्या बातम्या पाहतो. अमरनाथ यात्रेकरूंच्या गाडीला अपघात अथवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अमरनाथ यात्रेकरू ठार किंवा बर्फाच्या खाली येऊन काही भक्त दगावले असं बरंच नाही. आणि मग सहजच आपल्या मनात विचार डोकावून जातो की ही अशी कठीण यात्रा हे अमरनाथ यात्रेकरू का करत असतील? त्यांना जीवाची भीती वाटत नसेल का? खरं तर याचं उत्तर नाही असंच या भक्तांकडून तुम्हाला मिळेल. होय, हे आहेत भोलेचे भक्त आणि ते या अमरनाथाच्या दर्शनासाठी वाटेल ते करण्याची मनीषा ठेवूनच ही यात्रा करत असतात. या यात्रेत तुम्हाला अनेक यात्रेकरू असे भेटतील जे वर्षानुवर्ष ही अमरनाथाची यात्रा करतायत. एकीकडं निसर्गाचं संकट तर दुसरीकडे दहशतवाद्यांशी होणारा सामना अशा दुहेरी संकटातूनही गेले अनेक वर्ष ही यात्रा सुरूच आहे. या यात्रेची सुरुवात होते जम्मूपासून. जम्मूपासून पहलगाम 315 किलोमीटर आहे आणि बालताल 372 किलोमीटर. अमरनाथ गुफेपर्यंत जाण्यासाठी हे दोन मार्ग आहेत. एक जातो पहलगाम मार्गे आणि दुसरा बालताल मार्गे. पहलगाम मार्गे प्रवासाचं अंतर आहे 30 किलोमीटर तर बालताल मार्गे हे अंतर आहे 10 किलोमीटर. बालताल मार्गे तुम्ही ही यात्रा एक दिवसात पूर्ण करू शकता. पहलगाम मार्गे ही यात्रा करताना एक मुक्कामही होतो. पहलगाम मार्गे यात्रा सुरू होते ती चंदनवाडीपासून. चंदनवाडी इथं मिलिटरीच्या चेकपोस्टवर यात्रेकरू असल्याचे जम्मू काश्मीर सरकारने दिलेले कार्ड चेक करून तुम्हाला प्रवेश दिला जातो. हे कार्ड ही यात्रा सुरू होण्या अगोदर 2 महिन्यांपूर्वी जम्मू अँड काश्मीर बँकेद्वारे देशभरात उपलब्ध करून दिले जाते. या बँकेत मिळणाऱ्या एका फॉर्मवर तुमची सर्व माहिती आणि फिजिकल फिटनेसचं सरकारी रुग्णालयातलं प्रमाणपत्र देऊन ते इथे भरावं लागतं. इथून मिळणारं पत्र म्हणजे तुमचं इथलं प्रवेशपत्र. ते इथं तपासलं जातं. इथूनच सुरू होतो तुमचा अमरनाथ गुफेकडचा प्रवास. इथून तुम्ही पायी अथवा इथे उपलब्ध असणाऱ्या घोड्यावर अथवा पालखीतून पैसे देऊन प्रवास करू शकता. इथले स्थानिक मुस्लिम नागरिक हा व्यवसाय करतात. इथल्या शासनाने त्यांना एक विशिष्ट असं लायसन्स दिले असतं, त्यावरच ते हा व्यवसाय करू शकतात. चंदनवाडीनंतर जागेवरचा चढ लागतो. जी चढण अतिशय थकविणारी असते याला पिस्सू टॉप म्हटलंय. यानंतरचा 14 किलोमीटरचा पायी प्रवास अनेक छोटे मोठे डोंगर पार करून आपण पोहोचतो ते शेषनाग या ठिकाणी. अतिशय विशाल असा हा तलाव शेषनागचा आभास निर्माण करतो. इथे येताना खूप मोठी दमछाक होत असल्याने यात्रेकरूंना इथं राहण्याची मिलिटरीकडून तंबूमध्ये सोय केलेली असते. अत्यंत गोठविणाऱ्या थंडीत इथला मुक्काम उरकून भल्या पहाटे यात्रेकरू पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. इथून पुढे काही अंतरावर गणेश टॉप आणि 8 किलोमीटर अंतरावर पंचतरणी लागते आणि त्यापुढे संगमावर जाऊन बालताल आणि पहलगाम मार्ग एकत्र होतात. इथूनच समोर पवित्र अमरनाथ गुफा दिसायला लागते. त्यामुळे भक्तांच्या अंगात नवा उत्साह संचारतो आणि थकवा कुठल्या कुठे पळून जातो. बालताल मार्गे डोमाल चेक पॉईंटवरून मिलिटरीचं चेकिंग होतं आणि त्यानंतर यात्रेकरूंचा पुढचा प्रवास सुरू होतो. हा मार्ग केवळ 10 किलोमीटर अंतराचा असला तरी जोखमीचा आहे. ठिकठिकाणी दरड कोसळण्याचा धोका या मार्गावर पत्करावा लागतो. या मार्गावरून एक घोडे आणि पालख्या या इथल्या प्रवासाकरता मिळू शकतात. या मार्गावरून प्रवास करून आपण संगम पॉईंट जवळ येतो. इथून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर समोर अमरनाथ गुफा दिसते. या ठिकाणी ऑक्सिजन अतिशय कमी असल्याने खूप काळजी घ्यावी लागते. वातावरण जर योग्य असेल तर अमरनाथ गुफेपर्यंत जाण्यासाठी पंचतरणीपासून हेलिकॉप्टर सुविधाही मिलिटरीकडून पुरवण्यात येते. गुफेपर्यंतचा हा प्रवास जरी असा थकविणारा आणि परीक्षा पाहणारा असला तरी गुफेत प्रवेश करताना इथे येण्यासाठी जे कष्ट घेतले त्याचं सार्थक झाल्याचे अनुभवती आल्याशिवाय राहत नाही. अशा गोठवणाऱ्या थंडीतही आपण अनवाणी कधी या बर्फाच्छादित स्वयंभू शिवलिंगासमोर पोहोचलो हे कळूनही येत नाही. समोर ज्या शिवलिंगाचं दर्शन होतं त्यातून आपण निसर्गाच्या एका अद्भुत अशा निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि नकळतच आपल्या तोंडून बम बम भोले असा नारा सुरू होतो. अमरनाथाचं हे दर्शन आपल्याला या सृष्टीच्या निर्मात्याच्या प्रेमात पडायला पुरेसं ठरतं. इथे आलेला माणूस या निसर्गाच्या आणि भोलेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही आणि मग प्रवास सुरू होतो पुन्हा पुन्हा या अमरनाथ यात्रेचा.